नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाही, पी चिदंबरम यांचं वक्तव्य. मुलाचं लग्नाचं वय 18 वर्ष करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला 25,000 दंड. सीबीआयच्या विशेष संचालकांवरच भ्रष्टाचाराचे आरोप, राजकारणही तापले. थेट लाभ हस्तांतराला रेशन दुकानदारांचा विरोध, शेगावत केले धरणे आंदोलन. आणि वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी, राष्ट्रवादीने केले जल आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नसतील असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. मुळात काँग्रेस पक्षाला अशा प्रकारे पंतप्रधानाचा उमेदवार निश्चित करण्याची कोणतीही गरज नाही. कधीही पंतप्रधान पदासाठी चर्चेत नसलेले नेतेही काँग्रेसच्या काळात पंतप्रधान झाले आहेत असे चिदंबरम यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच पंतप्रधान होण्याची तयारी दाखवली होती, मात्र सर्व पक्षांनी भाजप विरोधात एकत्र येणे हीच आपली प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही सहकारी पक्षांशी केलेल्या चर्चेअंती दोन निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करायचा, त्यानंतर पंतप्रधान कोण होणार हे ठरवायचं. जर सहकारी पक्षांनी पंतप्रधान पदासाठी आपल्या नावाला पसंती दिली तर आपण पंतप्रधान बनण्यास तयार आहोत असे राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मुलांच्या लग्नाचं वय 18 वर्ष करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमागे कोणताही योग्य हेतू नसल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आणि याचिकाकर्त्याला 25,000 दंड देखील ठोठावलाय. सरन्यायाधीश रंजन गोगाई, जस्टिस एस के कौल आणि जस्टिस ए एम जोसेफ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्याला दंड ठोठावला. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात मुलाच्या लग्नाचं वय 18 वर्ष करावं असं म्हटलं होतं. 18 वर्षे वयाच्या मुलाला मतदानाचा आणि सैन्यात भरती होण्याचा अधिकार आहे, मग 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्नासाठी थांबण्यात कोणताही मुद्दा नाही असा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. दरम्यान कोर्टाने याचिकाकर्त्याला यावर चांगलाच दणका दिला. 50 वर्षीय याचिकाकर्त्याने लग्नाचं वय 18 वर्षे करण्याची मागणी करण्याला अर्थ नाही, एखादा 18 वर्षीय मुलगा याच मागणीसाठी कोर्टात आल्यावर पाहू असं मत कोर्टानं नोंदवलं. बालविवाह प्रतिबंधनात्मक कायद्यानुसार मुलींच्या लग्नाचं वय कायद्यानं 18 वर्ष तर पुरुषांच्या लग्नाचं वय 21 वर्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआय सध्या एका वेगळ्या संकटात सापडली आहे. सीबीआयने आपलेच विशेष संचालक आलोक वर्मा आणि क्रमांक 2 अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावरती भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला आहे. पाहूयात हे वृत्त. सीबीआयने अस्थाना यांच्यावर दाखल केलेल्या एक FIR नुसार अस्थाना यांनी मांस व्यापारी मोईन कुरेशीकडून 3 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अस्थाना हेच कुरेशी विरोधात सुरू असलेल्या प्रकरणाचा तपास करत होते. अस्थाना यांनी स्वतःवरील आरोप फेटाळत यामध्ये आपल्याला फसवलं जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतलेल्या थेट लाभ हस्तांतरण निर्णयाच्या विरोधात राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवाना धारक संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. बुलढाण्यातील शेगाव येथे देखील धरणे आंदोलन करण्यात आलं. 29 सप्टेंबर रोजीच्या शासकीय परिपत्रकान्वये राज्य संघटनेने या शासन निर्णयास आणि परिपत्रकास राज्य स्तरावर विरोध करण्याचा प्रस्ताव पारित केला. या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज 22 ऑक्टोबर 2018 रोजी राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये शेवगाव येथील तहसील कार्यालयांच्या समोरही स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक संघटनांनी धरणे दिले. जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या 21 ऑगस्ट 2018 शासन निर्णयाच्या विरोधात रोख सबसिडी कार्डधारकांना त्यांच्या खात्यात
हस्तांतरित करण्यात येत आहे असा शासन निर्णय झालेला आहे. या शासन निर्णयाच्या विरोधात स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारक यांची ही मागणी आहे की स्वस्त धान्य दुकानात धान्य हवे, रोख सबसिडी नको, वेतन हवे, मार्जिन नको. या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर 400 तालुक्यात या सर्व मागणीसह आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत. या मागणीचा शासनाने पुनर्विचार करावा, अन्यथा होणाऱ्या रोषास स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकाच्या रोषास ते जबाबदार राहतील अशी आमची आजची मागणी. शालिनी प्रसाठी, योगेश शर्मा, बुलढाणा. मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणामध्ये 35% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्यानंतर तालुक्यात दुष्काळाचं संकट घोंगावत आहे. यासाठी जायकवाडी धरणातील वरील धरणावरून 12 TMC पाणी त्वरित सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जल आंदोलन करण्यात आलंय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी करत माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जल आंदोलन करण्यात आलं. पैठण तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या जायकवाडी धरणात 2 दिवसात पाणी न सोडल्यास यासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार वाघचौरे यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, गोविंद तात्या शिंदे, विजय गोरे, भाऊसाहेब तरमले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. जायकवाडीमध्ये 15 TMC पाणी हक्काचं पाणी आहे, जे नियमाप्रमाणे 15 तारखेलाच 10 तारखेलाच सोडायला पाहिजे होतं, पण या सरकारनं जाणून बुजून या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि नाशिककरांच्या लोक पुढऱ्यांच्या बळी पडून हे आमचं पैठणचं हक्काचं पाणी जे मराठवाड्याची तान भागते. आज मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, आज पिण्याची पाण्याची अडचण आहे आणि अशा भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पिण्याचं पाण्यासाठी जरा पाणी सोडत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणून हे हक्काचं पाणी सोडण्यासाठी आम्ही पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे आज निदर्शनं करण्याचा, जायकवाडीच्या धरणामध्ये निदर्शन करण्याचा आणि सरकारला जागं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हे हक्काचं पाणी आहे, मराठवाड्याची तान भागली पाहिजे, समन्वयी पाणी वाटप झालं पाहिजे आणि या मराठवाड्यामध्ये आज जवळजवळ 0% पाणी साठा आहे काही धरणामध्ये आणि त्याच्यामुळं आज पैठण तालुक्यात, मी पैठण मतदारसंघापुरतं बोलेल तर पैठण मतदारसंघामध्ये आज जिल्ह्यात सगळ्यात जास्त टँकर आज पैठण मतदारसंघात आहे. म्हणून हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या घशाला कोरड आहे, ही तरी तान भागली पाहिजे. तुमच्या तिकडल्या भागातल्या ऊसाला किंवा बाकीच्या उत्पादनाला जरा थोडासा या दुष्काळात तरी थोडासा तरी फटका द्या आणि आम्हाला जगून तरी द्या अशी म्हणण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे. शालिनी प्लससाठी सुरेश वायभट, पैठण. गावात मंत्री येणार असेल की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात अशी धक्कादायक कबुली खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कल्याण येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील हे काल कल्याणजवळच्या मुठवळ गावात आले होते. हावरे बिल्डर्सच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सुरेश हावरे यांनी बोलताना चंद्रकांत दादा येणार म्हणून 8 दिवसात गावातला कच्चा रस्ता सिमेंटचा झाल्याचं सांगितलं. त्यावर चंद्रकांत दादांनीही उघडपणे मंत्री असल्याचे हे फायदे असल्याचं वक्तव्य केलं. मंत्री गावात येणार असेल की सूचना न देताही कामं होतात. हावरेंनी सांगितल्याप्रमाणे 8 दिवसात गावातला रस्ता झाला, मंत्री असल्याचे हेच फायदे असतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिवाय राज्यात 10-10 वर्ष खड्डे पडणार नाहीत असे रस्ते तयार करणार असल्याचंही ते म्हणाले. मात्र असं असेल तर मंत्री ज्या गावात येतील तिथलेच रस्ते सरकारी यंत्रणा तयार करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे राज्यभरात खराब रस्त्यांनी जनता त्रस्त असून कल्याणमध्येच खराब रस्त्यांनी पावसाळ्यात 5 बळी घेतले आहे, त्यामुळे आता मंत्री येणार असतील तरच जनतेला चांगले रस्ते मिळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड नगरपालिकेच्या नियंत्रणातील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती कराड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 5 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान नगरपालिकेच्या नियंत्रणातील सभागृहामध्ये अशा प्रकार घडत असल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कराड शहरातील नगरपालिकेजवळ पालिका प्रशासनाचे नियंत्रण असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल 30 जणांना ताब्यात घेऊन 5,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात अचानक करण्यात आलेल्या या मोठ्या स्वरूपातील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पालिका कार्यालयापासून हकेच्या अंतरावर असणारे आणि पालिकेच्या नियंत्रणातील सभागृहात अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता याला पालिका प्रशासनाचा अभय असल्याची चर्चा कराडकर नागरिकांमधून होत आहे. कराड शहरातील नगरपालिकेजवळ अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे, त्या ठिकाणी काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला गुप्तनी माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही शनिवारी मध्यरात्री साधारण 12 ते 1 दरम्यान मी स्वतः आणि माझ्यासोबत स्टाफसह त्या ठिकाणी रवाना झालो आणि त्या ठिकाणी समाज मंदिर जे आहे त्याच्या पहिल्या फ्लोअरवरती साधारण आतमध्ये 25 ते 30 जण जुगार खेळत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. नंतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली 3 पाणी जे जुगार खेळत होते त्या ठिकाणाहून सर्व मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे आणि जप्त केलेला जो मुद्देमाल आहे त्यामध्ये साधारणतः 68,000 रुपये कॅश, नंतर 21 मोबाईल, 9 मोटरसायकल असा एकूण 5,810 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 30 जे संशयित आहेत त्यांना ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढे सदर जे इसम आहे त्यांच्यावरती मुंबई जुगार कायद्यानुसार कलम 4-5 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. शालिनी प्रसाठी सकलेन मुलानी कराड. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. पुणे नगर महामार्गावरती वाडेगव्हाण फाटा येथे खासगी बस आणि ट्रक मध्ये भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलंय. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. पहाटे 5:30 सुमारास ही घटना घडली. पुणे नगर महामार्गावरती वाडेगव्हाण फाटा येथे आज पहाटे 5:30 हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवरती शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच धारीवाल हॉस्पिटल आणि श्री गणेश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भावना ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. भावना ट्रॅव्हल्स कंपनीची बस औरंगाबादवरून पुण्याच्या दिशेने चालली होती. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकला आणि हा भीषण अपघात झाला. प्रदीप मोरे आणि युसुफ शेख या 2 मृतांची ओळख पटली असून इतर 3 मृतांची ओळख पटवण्याचं काम सुपा पोलीस करत आहेत. 11 सुमारास वाळूजवरून पुण्याला जाण्यासाठी रवाना झालो आणि मग त्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे जखमी झाला. आम्ही झोपलो होतो, आम्हाला माहीत नाही काही टाइम कशाला सांगता येतं आम्हाला. भावना ट्रॅव्हल्स नावाची लक्झरी गाडी औरंगाबाद येथून पुणे येथे जात होती. सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारनेर फाटा या ठिकाणी समोरून जाणाऱ्या सळे वाहतूक करणाऱ्या मालट्रकला मागच्या बाजूने जोराने धडक दिल्यामुळे लक्झरीमधील 5 जण लोक मयत झालेले आहेत. 11 लोक जखमी झालेले होते. जखमींना स्थानिकांच्या आणि 101 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने शिरूर हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि 5 जे मयत झालेले होते त्यांना पारनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि क्रेनच्या मदतीने अपघाताग्रस्त वाहनं रोडच्या बाजूला पडून वाहने वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. आणि आता जखमींकडून अपघात नक्की कसा झाला आणि काय झालं वस्तुस्थिती याप्रमाणे अपघाताची परिस्थिती समजून घेऊन त्याप्रमाणे मयत व्यक्तींचे नावं निष्पन्न करून त्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना कळवण्याची तजवीज आम्ही तपास चालू आहे.
शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे शिरूर। गौतळा अभयारण्यामध्ये पशुगणना करत असताना एक विचित्र प्राणी आढळला आहे, त्याचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ शालिनी प्लसच्या हाती लागले आहेत। हा प्राणी भारतात प्रथमच आढळला असल्याचं जाणकारांचं मत आहे। पण सदर प्राणी खवल्या प्रजाती सारखा आहे। या प्राण्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसून याबद्दल अधिक तपास सुरू आहे असे वन विभागाने सांगितले आहे। काही प्राणीप्रेमी याबद्दल माहिती जमा करत आहे। ही जात भारतीय नाही तरी सुद्धा हा विचित्र प्राणी येथे दिसून आला आहे। शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर सिल्लोड। कराड तालुक्यातील शिरवडे परिसरातील शेतकरी रेल्वे रुंदीकरणाच्या विरोधात आक्रमक झाले असून सातारा मिरज रेल्वे रुंदीकरणाच्या जमीन संपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी पळून लावला आहे। माध्यमांनी शेतकऱ्यांनी जमीन संपादनाची रितसर कागदपत्र दाखवण्याची मागणी करताच अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढलाय। रेल्वे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना हाना आणि आपली जमीन वाचवा, त्याशिवाय अधिकाऱ्यांना समजणार नाही असा जाहीर सल्ला 8 दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथील शेतकऱ्यांना मेळाव्यात दिला होता, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला होता। बाधित शेतकरी आणि सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंगल आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी योग्य आणि आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करत रेल्वे अधिकाऱ्यांनी शिरवडे तालुका कराड येथे पुन्हा मोजणी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोजणी विभागासह महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते, मात्र कागदपत्रे दाखवा आणि मगच मोजणी करा असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी घेतल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांना तेथून रिकाम्या हाताने परतावे लागले। रेल्वे रंदीकरणास आमचा विरोध नाही, पण कोणाची किती जमीन जाणार याची रितसर कागदपत्रे आम्हाला मिळाली पाहिजे असा आग्रह बाधित शेतकऱ्यांनी केला आहे। पांडुरंग डुबल हा बाधित शेतकरी असून हे पुणे मिरज ह्याच्यामध्ये माझी स्वतःची आणि माझ्या नातेवाईकांची जमीन बऱ्यापैकी जाते। आम्ही सकाळपासून जे अधिकारी आलो त्यांच्याशी माहिती मागत होतो, त्यांच्याकडे कुठलेही कागद असे व्हॅलिड कागद असे नव्हते। त्यांनी एक हाताने बनवलेले ड्रॉईंग होतं, त्याने हातानेच मेजरमेंट लिहिलेले होते। ते प्रत्यक्ष आम्ही मागणी केली तरी त्यांची जागा आम्हाला दाखवायला तयार नव्हतं, किंवा आम्ही जे कागदपत्र मागितली ते काही ते देत नव्हते। उडवाडूची उत्तरं किंवा दडपशाही दांडगावे करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता, किंवा शेतकऱ्याला दबाव आणून त्यांनी इथे निघून आपापल्या जमीन फुकते, म्हणजे ज्यांनी ते मेजरमेंट आणले त्या मेजरमेंटप्रमाणे आमची जागा विना मोबदला म्हणजे विना मोबदला घेण्याचा त्यांचा हेतू दिसतो। त्यासाठी आमच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रदाध्यक्ष नलवडे साहेब आले होते आणि त्यांनी वेळोवेळी आमच्याबरोबर ते असतात। त्यांनी बरेच कलेक्टर याच्याबरोबर ह्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे आणि ते पाठपुरावा त्यातलं एकही पेपर जे कलेक्टर लोकांनी त्यांना आदेश दिलेले एकही पेपर घेऊन आलेले नव्हते। छोटेसे ड्रॉईंग घेऊन आले, त्यांच्याकडे काही नव्हतं। ज्या पद्धतीने मेड्यावाले आले त्यावेळेला त्यांनी काढता पाय घेऊन इथून पळून गेले, ते काही आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं नाही, उत्तरही दिलेलं नाही। त्यामुळे आम्ही शेतकरी सगळे एक आहोत, आम्ही अन्याय कुठलाही सहन नाही करणार आणि रेल्वेला आमचा पाठिंबा आहे। जे काय योग्य मोबदला देऊन आम्हाला आमच्या जाणाऱ्या जमिनीचा पूर्ण मोबदला मिळावा, आम्ही किंवा आमच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तेच मत आहे। पुणे मिरज रेल्वेच्या दुहेरीकरणाला कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांना समजले पाहिजे आपली जमीन किती जाणार आहे। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोजणी केली पाहिजे, मात्र अधिकारी थातुरमातुर उत्तरे देत आहेत। अशा प्रकारच्या जमीन संपादनाला शेतकरी संघटना विरोधच करेल। रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। हे सुरू होत असताना कुठल्याही शेतकऱ्याचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतु हा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन जात असताना शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की आपली जमीन किती या प्रकल्पासाठी जाणार आहे आणि पूर्वी किती संपादित केली गेलेली आहे। या संपादनाचे जे पूर्वीचे अवॉर्ड असतील, संपादनाचा निवाडा असेल, कमी जास्त पत्रक असेल, हे सर्व त्यांनी शेतकऱ्यांना दाखवलं पाहिजे, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोजणी केली पाहिजे। आज आम्ही शिरोडे येथे आलो असता रेल्वेचे अधिकारी आले होते, त्यांना विचारलं की बाबा तुम्ही या संपादनापूर्वी किंवा मोजणीपूर्वी आम्हाला तुमची कागदपत्रे दाखवा की याचं एक अवॉर्ड असतंय, ते अवॉर्ड आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की आमची पूर्वी जमीन किती गेलेली आहे आणि आता किती जाणार आहे। तसं कलेक्टर मॅडमनीसुद्धा आदेश दिलेत की मोजणी करताना शेतकऱ्यांना त्यांचे सगळं पूर्वीची कागदपत्र मोजणी संदर्भात पहिली घेतलेली दाखवली पाहिजेत। जमीन संपादनाची जी काही प्रक्रिया झाली आहे ती दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोजणी करा। परंतु कलेक्टर जिल्हाधिकारी मॅडमचा सुद्धा आदेशाचं हे लोक पालन करत नाहीत आणि थातुरमातुर उत्तरं देऊन हे काम करत आहेत। तरी शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाहीत आणि आता तरी मीडियाशी बोलण्यास सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। जर खरंच
हे जर खरे असतील तर ते मीडियाशी बोलले असते किंवा मीडियाला सांगितलं असतं की बाबा आमची बाजू खरी आहे, पण मीडियासुद्धा बोलण्यास त्यांनी टाळलेलं आहे आणि ते इथून निघून गेलेले आहेत. आमचं या प्रशासनाला या सरकारला विनंती आहे की कुठलाही शेतकरी हा प्रकल्पाला विरोध करत नाहीत, पण त्याचबरोबर त्याची जी जमीन आहे, काही शेतकरी ही जमीन गेल्यामुळे अल्पभूधारक होणार आहेत, त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. एवढ्या आमच्या आणि बाकीच्या इतर मागण्या त्या मान्य झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट करायला आमची कोणतीही हरकत नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. नाशिक महावितरणचा ढिसळ कारभार पाहायला मिळालाय. मेन रोड परिसरात रात्री अचानक विजेच्या तारांचे घसरण होऊन जाळ होऊ लागला, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच झुंबड उडाली. नाशिकमध्ये विजेच्या खांबावर तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठा स्पार्क झाला. या घटना वारंवार होत असतानाही महावितरण कंपनी याकडे लक्ष का देत नाही? ही घटना नाशिकच्या मेन रोड भागात घडली. हा स्पार्क झाल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. स्पार्क होण्याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. महावितरण कंपनी याचा काय बंदोबस्त करते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. राजकारण, चित्रपट क्षेत्र यांच्या पाठोपाठ आता पोलीस दलातील विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहेत. लातूर येथील जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांच्या विरोधात देखील शोषणाचा आरोप करण्यात आलाय. तशी तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे. राजकारण, चित्रपट क्षेत्र यांच्या पाठोपाठ आता पोलीस दलातील विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहेत. लातूर येथील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांनी मागील एक वर्षापासून याच ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचारीला कायमचा त्रास दिला आहे. अश्लील चाळे करणे, शरीर सुखाची मागणी करणे, नाहक त्रास देणे असे प्रकार सुरूच होते. यामुळे शेवटी या महिला कर्मचाऱ्याने लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात 1 ऑक्टोबर या तुरुंग अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासन तसेच जेल प्रशासन पुढील तपास करत आहेत. 1 ऑक्टोबर 2018 रोजी लातूर कारागृह येथील पीडित महिला कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन MIDC येथील तुरुंग अधिकारी श्री राजेंद्र मरळे यांच्या विरुद्ध गुन्हे भागाची तक्रार दिली आहे. त्याच्या सविस्तर तक्रारीवरून बहादवी कलम 354 प्रमाणे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लोंढे करत आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. राजकारण्यांसह सर्वांनीच एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यावरती उपाय शोधण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे ही महत्वाची बाब आहे असे मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलंय. ते कराड येथे बोलत होते. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे मॉरल वाढवणे ही महत्वाची गरज आहे. तसेच शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे ही महत्वाची बाब असल्याचं नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. ते नाम फाउंडेशन व शिवमाध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी तालुका कराड येथे आयोजित एक दिवसीय शेतकरी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये बोलत होते. मकरंद अनासपुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातून आपण प्रयत्न करणे महत्वाचे आहे. सर्व सेवाभावी संस्थांनी एकत्र येणे गरजेचं आहे. समाजातील सर्व घटकांनी तसेच उद्योग, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील अशा सर्व क्षेत्रातील लोकांनी वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणावर उपाय शोधणं महत्वाचं आहे. प्रयत्न आपला सर्व स्तरावरून व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचं मॉरल वाढवणं ही महत्वाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी सेवाभावी संस्थांनी सगळ्यांनी एकत्र येणं ही महत्वाची गरज वाटते आणि त्यानंतर त्याचं निश्चित असं सोल्युशन काढता येऊ शकतं. यामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांनी एकत्र येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये उद्योग क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकारणातले असतील, सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीचा विचार करून याचं उत्तर शोधणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. साहेब, महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, अजून सरकार कुठेतरी कमी पडतंय का? मी अशा गोष्टींवर कमेंट करत नाही. तुम्ही माध्यम आहात, तुम्ही ते शोधून काढलं पाहिजे सरकार कमी पडतंय काय. हे सगळं तुम्हालाही माहिती असतं, खरं तर तुम्हालाच माहिती असतं. माणसं म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तुमचा विचार जास्त प्रगल्भ असू शकतो, माझा कदाचित तेवढा प्रगल्भ नसेल. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. ऐश्वर्या अय्यर तिवारी दिग्दर्शित पंगा या चित्रपटात कंगना प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कंगनाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे.
कंगना या चित्रपटामध्ये कबड्डीपट्टूची भूमिका साकारणार आहे, त्यामुळे कबड्डीपट्टी सारखी शरीरयष्टी दिसावी म्हणून कंगनाने जवळपास 7 किलोहून अधिक वजन वाढवलंय। तर दुसरीकडे कंगना या खेळातील लहान सहान बारकावेही शिकून घेत आहे। सध्या ती न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहेत, परतल्यानंतर तिला कबड्डीचं आणखीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यापूर्वी तनु वेड्स मन उरिटनमध्ये कंगनाने खेळाडूची भूमिका साकारली होती, पण पंगामधील कंगनाची भूमिका ही नक्कीच वेगळी असणार आहे। ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी ती अधिक मेहनत घेत आहे। कंगनाच्या ट्रेनिंगनंतर लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे। पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। सध्याच्या घडीला कलाविश्वात लग्नसराईचं वारं वाहत आहे की काय असंच म्हणायला हरकत नाही, कारण नुकतंच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाचा खुलासा केला। त्यांच्या पाठोपाठ आता विनोदवीर कपिल शर्मा देखील विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त येत आहे। एकीकडे छोट्या पडद्यावर पुनरागमनाच्या तयारीत असणाऱ्या कपिलने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे। तो लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र दिसत आहे। 12 डिसेंबरला कपिल आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ हे लग्न करणार असल्याचं कळत आहे। सूत्रांचा अहवाल देत एका खासगी वृत्तानुसार कपिलच्या खास मित्रांना 12 डिसेंबर दरम्यानच्या दिवशी वेळ काढण्यात सांगण्यात आलंय। येत्या काळात तो स्वतः याविषयीची अधिकृत घोषणा करण्याची चिन्ह आहेत। कपिलच्या मूळ गावी हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात असून त्याच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केल्याचं स्पष्ट होत आहे। खुद्द कपिलनेही काही दिवसांपूर्वी त्याच्या विवाह सोहळ्याच्या बातमीला दुजोरा दिला होता, त्यामुळे आता विनोदवीराची ही बिग फॅट पंजाबी वेडिंग नेमकी असणार तरी कशी हे पाहण्यासाठीच चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। क्रिकेटचं मैदान गाजवणारे भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि महेंद्र सिंग धोनी आता राजकारणाचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेत। हे दोन्ही खेळाडू 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे। भाजपने असा डाव खेळला आहे ज्यामुळे विरोधकांना थोडी धास्ती वाटू शकते। पक्षांच्या सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी आगामी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात। असं झालं तर भाजपला याचा बंपर फायदा मिळू शकतो। गौतम गंभीरकडे मीनाक्षी लेखी यांच्या जागी दिलेल्या राजेंद्रनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे नुकतंच म्हटलं होतं की मीनाक्षी लेखींच्या कामावर मतदारसंघातील जनता फार खुश नाही, पक्षाने विचार करून असा निर्णय घेतला आहे। गंभीर हा दिल्लीकर असून तो सामाजिक कामांसाठीही ओळखला जातो, त्यामुळे या जागेसाठी गंभीरच सर्वात योग्य पर्याय सिद्ध होऊ शकतो। तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी हा झारखंडमध्ये भाजपचा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा विचार आहे। धोनीबाबत बोलताना पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की दोन्ही खेळाडू केवळ आपल्या राज्यासाठी नाही तर देशासाठी मोठे नेते आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाही, पी चिदंबरम यांचं वक्तव्य। मुलाचं लग्नाचं वय 18 वर्ष करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला 25,000 दंड। सीबीआयच्या विशेष संचालकांवरच भ्रष्टाचाराचे आरोप, राजकारणही तापले। थेट लाभ हस्तांतराला रेशन दुकानदारांचा विरोध, शेगावत केले धरणे आंदोलन। आणि वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी, राष्ट्रवादीने केले जल आंदोलन। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।